मी एका लग्नाची अनोखी गोष्ट जी घडली आहे पुण्यामध्ये आणि ती प्रचंड चर्चेत आहे सगळ्यांनी जेव्हा त्याबद्दल वाचलं ऐकलं तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यातनं पाणी होतं आणि सगळ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आणि ती गोष्ट आहे पुण्यात मध्ये घडलेली एक अशी गोड गोष्ट की ज्याच्याबद्दल विचार करताना सुद्धा भारावून जायला होतं डाऊन सिंड्रोम असणाऱ्या कपलचं लग्न झालं भारतातलं फर्स्ट डाऊन सिंड्रोम वेडिंग हे पुण्यामध्ये घडलं आणि ज्यांच्या मुलीचं घडलं आहे त्या आपल्यासोबत आहेत डॉक्टर तेजस्विता मॅम मॅम सगळ्यात आधी खूप अभिनंदन आणि आम्ही ॲक्च्युली तिकडे लग्नात नव्हतो पण तरीसुद्धा आम्ही तो, तरी तो लग्न सोहळा अनुभवला इतकं सुंदर सगळे काही पिक्चर्स होते फोटोज होते आणि खूप खूप छान वाटलं मनापासून आनंद झाला थँक्यू सो मच सोनाली आणि खूप आभार तुमचे की आज तुम्ही मला इथे बोलवलंय आणि मला हा अनुभव हो मिळालाय आणि मला तुमच्याशी गप्पा मारता येणार आहेत या लग्नाबद्दल अनन्याबद्दल आणि इन जनरल तुमच्याशी बोलतायुटली मला हे जाणून घ्यायचं मी तुम्हाला सांगते डॉक्टर तेजस्विता आजपर्यंत मी अनेक विद्यार्थ्यांशी अनेक टॅलेंटेड मुलांशी बोललेली आहे ज्यांना डाऊन सिंड्रोम आहे mm. राईट पण ते त्यांच्या मध्ये काहीतरी कमाल करतायत माझी फर्स्ट अशी स्टोरी आहे की मी कुठला तरी डाऊन सिंड्रोम क म्हणजे पेरेंट्ससोबत बोलते ज्यांनी त्यांच्या मुलांसाठीचा हा निर्णय घेतला आहे खरंतर जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला जे चाईल्ड आहे आपलं जे किड आहे त्याला डाऊन सिंड्रोम आहे त्याला वाढवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग असतं बरेच पेरेंट्स ही गोष्ट ॲक्सेप्ट करू शकत नाही आणि तिथून त्यांचा खरा स्ट्रगल सुरू होतो पण जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट करतात आणि तुम्ही त्यांना जेव्हा जबाबदारी घेतात की ते चॅलेंज नसून ते एक आनंद देणारा प्रवास आहे तर गोष्टी खूप बदलतात आणि मला हे जाणून घ्यायचं की लग्नाचा निर्णय तुम्ही अनन्याच्या बाबतीत घेतला हा खूप मोठा धाडसी निर्णय आहे ना हो अतिशय धाडसी हो। आहे हो पण त्याला एक काय म्हणतात त्याला एक पार्श्वरूप आहे म्हणजे तेजस्विता धाडसी आहे आणि लहानपणापासून जेव्हापासून अनन्याचा जन्म झाला तिच्या तिच्या डाऊन सिंड्रोमबद्दल बद्दल आम्हाला माहिती होतं आणि आ... असं होतं की पहिलं मला पण घाबरायला झालं होतं कारण पुस्तकात वाचणं मी डॉक्टर आहे मी पुस्तकात वाचलेलं आहे सोळा मार्काचा प्रश्न लिहिलेला आहे त्याच्यामध्ये छान त्या पेपरमध्ये मा छान मार्क पडले त्याच्यानंतर डॉक्टर झाले सगळं पण एक मूल जेव्हा हातात येतं ते पुस्तक सांगत नाही रोज काय करायचं असतं तेव्हा तुमची त्रेदा तुटपुट उडते आणि मग सेम माझ्याबद्दल पण झालं एक तर डाऊन सिंड्रोम आणि दुसऱ्या जुळ्या मुली हे कसं एकत्र करायचंय आता तर, तर hmm. तो फार आ, मस्त कल्ला उडालेला तर पहिले दोन तीन महिने जे ते डिफिकल्ट होतं hmm. पण मग नेहमीप्रमाणे जशी मी आहे आय एम अ डुअर काइंड ऑफ अ पर्सन तर मी म्हटलं ठीक आहे वन मोर थिंग दॅट इज कम एक्सेप्ट एक्सेप्टेड जायचंय पुढे हे पण करायचं मग सुरुवात झाली अटलिस्ट डॉक्टर होण्याचा खूप जास्त मला फायदा तर झालाच पण त्याच्याबरोबर असं होतं की त्यावेळेला ना दोन हजार साली दोन हजार एक साली इतके जास्त थेरपिस्ट नव्हते थे, इतके जास्त डॉक्टर्स नव्हते जिथे मी घेऊन जाईल आणि ते सगळं करेल बरोबर सो <laughs> so, तो प्रवासाला शोधण्यापासून संजयती हॉस्पिटल तिथे थे थेरपी होतात <laughs> मग अगेन मोबाईल फोन्स नाही काही नाही दोघी मुलींना पुढे पाठी असं टाकायचं आणि जायचं थेरपी करायचं त्यांच्याबरोबर ती कम्प्लिटली काळी निळी व्हायची रडत रडत मग ते बाकी आजी आजोबांना बघवत नसणं मग ते मला म्हणायचं कशाला हे सगळं करायचं सो देर वर लॉड ऑफ रेजिस्टन्स फ्रॉम अदर पीपल एज वेल बिकॉज शी वॉज व्हेरी यंग बट आय न्यू दॅट हेच स्टेप आहे आणि हे आपल्याला करायचंच आहे अँड पेन इज गोईंग टू बी द कॉन्स्टंट इन दिस लाईफ सो ॲज सून ॲज यू एक्सेप्टेड जितक्या लवकर तुम्ही एक्सेप्ट कराल आणि mm. पुढे जाल इट विल बी बेटर फॉर युअर चाइल्ड सो अल्टिमेटली पेरेंट्स म्हणून आपल्याला आमच्या मुलांचं डेव्हलपमेंट बघणं फार जरुरी आहे सो फॉर सम टाइम वी हॅव टू कीप अदर थिंग्स अवे दॅट्स वॉट आय डेड आणि आज जसा लग्नाचा तिचा हा जो निर्णय किंवा तिचा जो माइलस्टोन आज एकदम मोठा होता तसंच तिचं पहिल्यांदा चमच्यानी जेवण सुद्धा माझ्यासाठी होतं mm. तिचं शाळेत जाणं तिचं स्वतःहून त्या बसमध्ये चढणं स्वतःहून शाळेचे चार तास घालवणं Uh, तिथे माझं तिला हेल्प न लागणं uh, हे सगळे टप्पे माझ्यासाठी इतकेच महत्वाचे होते आणि इतकेच मोठे आणि फार आनंदाचे होते आणि मग तसंच डिसिजन की मग पाचव्या वर्षी काय करायचं अनन्या बाकीची मुलं कशी करतायत अश्नी कसं करतेय तर ते पण तू करायला पाहिजे मग दहाव्या वर्षी मग मग आम्ही बघितलं की पाचव्या पाचवी नंतर तिला अभ्यास हा फार कठीण व्हायला लागला कारण ऍब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट कळत नव्हते जे दिसतंय ते समजतंय पण तो हायड्रोजनचा मॉलिक्युल ऑक्सिजन बरोबर कसा जातो आणि मग त्याचं वॉटर कसं बनतं ते मला पण नाही कळत तर ते तिला ते समजतच नव्हतं सो वी पुटर ऑन द फंक्शनल अकॅडमिक्स मग कॅल्क्युलेटरचा यूज इंटरनेटचा यूज तुमचा फोन जीपे एव्हरीथिंग दॅट लाईक वॉज इन हँड्स अँड वी वर युजिंग जे आम्ही सगळं करत होतो ते आम्ही टप्प्या टप्प्यात अनन्याला कंटिन्युअसली शिकवतच राहिलो म्हणजे तिला यूज करू दिलं म्हणलं तू कर चुक कर काय पण कर काय होत नाही म्हणलं रेडी मग आय थिंक ती इयर्स ओल्ड तिला सायकल येत नव्हती अँड दॅट वॉज अ रिझन ऑफ कारण सगळी बाहेर तिची बहीण सायकल घेतेय बाहेर फिरायला जाते फ्रेंड्सला भेटून येते तर तिची वाक्य होती ना की मी मी फ्रेंड्सला भेटायला चालले मी कॉलेजला चालले मी क्लासला चालले हे चालले काय असतं म्हणजे तू घरातून बाहेर चाललीयस तू कशी चाललीयस चालत तर नाही चालली आहेस मग तिने खूप ट्राय केला की सायकल चालवायचे पण बॅलेन्सिंग काही येत नव्हतं फार भीती वाटत होती तेव्हाच एका ग्रुपवरती मला एक थ्री व्हीलर इलेक्ट्रिक बाईक दिसली मी म्हटलं बस ही बाईक घ्यायची अनन्यासाठी आणि मग सोळाव्या वर्षी तिला ती बाईक घेतली ती इतकी उत्कृष्ट त्याला चार्ज करायची ती फिरायची वगैरे आणि तो घरातून जे ती गाडी घेऊन बाहेर पडली तर ती आतापर्यंत इन द टेन किलोमीटर रेडियस शी वॉज शी वॉज मुव्हिंग यु नो हा आमच्या जवळूनच बॉम्बे बँगलोर हायवे आहे हिंजेवाडी फेज थ्री फेज टू तो सगळा रोड आहे अगदी मस्त ट्रॅफिक सेन्स तिला जमला होता छान ती गेले म्हणजे तीन चार वर्ष जे ती गाडी घेऊन सगळीकडे फिरत होती म्हणजे त्याच्यानंतर आमचं दूध आणण्याचे प्रश्न सुटले भाजी आणण्याचे <laughs> प्रश्न सुटले आणि बरे तरी तुम्हाला एक तो विश्वास निर्माण झाला असा की कॉन्फिडेंटली बाहेर जाऊ शकते मला काळजी करायची गरज नाहीये ऍब्सिल्युटली सो so, डिपेंडन्सी कमी झाली खर आणि मग तिनं नवीन जग बघायला सुरुवात केलं लोक रस्त्यावरती ओरडत पण होती तिला की तू कसं कानाला हे लावून चालतीये वगैरे वगैरे तर सगळ्या चुका करत ती पोरगी शिकत आलेली आहे अँड फर्स्ट थिंग आय नेव्हर एव्हर मला ना भीतीने कधीच थांबवलं नाही म्हणजे असं नाही आहे का की आपलं मूल जेव्हा गाडी घेऊन बाहेर जातं तशी भीती वाटते की कोणत्यातरी तरी ट्रक धक्का देईल कोणत्या तरी कार फास्ट येईल तिला कळेल का ती कुठे जाऊन पडेल वगैरे असं तसं बट मला नेहमी वाटायचं की पडू दे पडल्यानंतर बघू काय करायचंय आधी नाही थांबायचं सो so, बाहेर गेल्यानंतर माझी आई फोन करायची माझा भाऊ मामा फारच प्रेमळ आहे तर त्यांनी मला सांगितलं माझ्याबद्दल बोल म्हणून भरपूर बोल तर त्याला भीती वाटायची की आई ताई अजून परत आली नाही अनन्या मम्मी म्हणायची माझी आई मला मी म्हणायची अरे काही नाही रे बिंदास राहा काही नाही तिला सगळं समजतं आता व्यवस्थित आणि जे नाही समजत ना ते चुका करून समजून घेईल सी यू कॅनॉट टीच रायडिंग ऑर गोइंग आउट विदाउट ऍक्च्युली गोइंग ऑन द रोड तर ते ती करत होती तसंच मग मग पुढे झालं की आता अठरा वर्षाची आहे सो माझ्यावरती थोडंफार युएसचं कंडिशनिंग पण होतं की नाही का तिकडे मुलं अठरा नंतर था बाहेर जातात स्वतःच मला पण वाटायचं की किती लवकर माझ्या मुली नाही कसं स्वावलंबी होते जसं हायपर ऍक्टिव्ह आई असते तसं थोडस सो एटीन इयर्स आहे गॉट आर अ प्लेस अँड आय सेट की अनन्य आता तू एकटं राहायचं म्हणून कमालीची खुश होती ती माहिती आहे की फ्रीडम म्हणजे लाईक आय गॉट माय फ्रीडम असं करून पहिले दोन दिवस घरात झाडू नाही मारला मग मला संध्याकाळी आई घर खूप घाण झालं म्हणलं म्हटलं मग वॉट आर यू वेटिंग फॉर नाही ती मावशी नाही येणार आहे का म्हटलं नाही ते घर तुझं आता त्यामुळे तू स्वतः कोण करायचं मग असं समज अच्छा मग आजीला फोन करून की आजी मला तर शाळेत डबा आणायचा आहे तर मी मेथीची भाजी करते तर मला सांग मेथीची भाजी कशी करायची मग आजी सांगायची की असं असं आणि नंतर सगळी रेसिपी झाल्यानंतर जेव्हा डबा येतो तेव्हा कळलं ती भेंडी होती <laughs> आणि मग त्या थंडीत मस्त पाणी आणि त्याच्यावरती स्टीम वगैरे तर असा तिचा प्रवास wow. मग तो डब्यामध्ये काय टिफिन येतोय मग ती सगळं जाडजाड चपात्या पण मी खरं सांगते माझ्या ताटात छान चपाती असायची hmm. आणि तिनं तिच्या ताटात तिच्या डब्यात तिनं केलेली चपाती पण मी एक दिवस सुद्धा एक्सचेंज केली नाही की तू माझी छान खा मी तुझी जाड खाते नाही हे तुझं आहे तू केलंयस एन दिस इज वॉट लाईफ इज गोइंग टू बी सो so, तिथे ती छान तिथे ती छान तिच्या तीचा घरी रोळली सगळं काही स्वतः घरी आवरणं स्वतःच लॉक करणं घर बाईक काढणं शाळेत येणं शाळेमध्ये असिस्टंट टू टीचर म्हणून दहा ते चार काम करायचं चार वाजता परत मला माझ्यासाठी चहा आजीसाठी चहा करायचा चहा पिऊन झाला पाच वाजता परत स्वतःच्या घरी निघून जायचं मग दुसऱ्या दिवशी परत सो so, हे सगळे टप्पे इतके विशेष होते आणि जेव्हा uh, जेव्हा मी तर खूप पेरेंट्स बरोबर नेहमी इंटरॅक्ट करत असते तुम्हाला सगळे पेरेंट्स म्हणायचे की मॅडम किती डिफिकल्ट आहे म्हणजे तुम्हाला भीती नाही वाटत का की ती एकटी आहे कोणीतरी दुष्प म्हणजे काहीतरी वाईट करेल तिथे बरोबर असेल म्हणलं दॅट इज आवर लाईफ इज गोइंग टू बी माझ्यानंतर पण तेच होणार आहे सो लेट मी टीचर लेट लेटर लेटर बी लाईक बरेचसे पेरेंट्स नेहमी प्रश्न विचारायचे की आणि आम्हाला पण यायचे ऍज अ पेरेंट की आमच्या नंतर आमच्या मुलांचं काय होणार आहे सो आय ऑलवेज यूज टू टेल माय फॅमिली दॅट यु नो जे माझ्या नंतर होणार आहे ना ते मी जिवंत असताना मला बघायचं आहे सो दॅट आय कॅन करेक्ट इट मी इतकी एक्सेंट्रिक नाही आहे की मी आत्ता प्रेम 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 काळजी 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 कर एकदम छान घेऊन जाणार आणि एक दिवस मी जाणार आणि त्याच्यानंतर माझ्या मुलांनी कोणाचं नोंद बघायचं आहे फॉर ऑल दॅट केअर अँड लव अँड एव्हरीथिंग सो दिस पेन नाव हे परवडलं नंतरच नाही सो शी सेटल मग टी व्हीवरती सिरियल्स बघणं त्याच्यात देव दीक्षित आणि इतर मेल मॉडेल्स दिसतात मला पण मी पण अट्रॅक्ट होते त्यांच्याकडे पण शी इज आउट स्पोकेन शी कम टू मी आई ते देव दीक्षितला सांग ना मला त्याच्याशी लग्न करायचंय ओला बाय सो इज सो असे हिंट्स पडायला लागले मग नॅचरल uh, एक रिट्रॅक्शन जसं असतं की मुलं मोठी होतात मग त्यांना आई वडील आजी एवढे नाही लागत पैशासाठी लागतात मग ते बाकी नंतर मग नाही का मध्ये अश्नीला विचारायचं तुझे इतके फ्रेंड्स आहेत मग तुझ्या ह्या फ्रेंडबरोबर तू लग्न करणार आहे सो so, लाईक like mm. दॅट ना दे हिंट्स एकदा आम्ही असंच महाबळेश्वरून येत होतो तर गिरीश त्यांना प्रश्न विचारत होता तो अश्नीला गिरीश विचारत होता अनन्याचे डॅड की अश्नी असेच आमचं ड्राईव्ह करताना नेहमी असे प्रश्न उत्तर मुलांबरोबर असतं तर अश्नी तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे तर ती म्हणली डॅड आय डोंट हॅव अ बॉयफ्रेंड येट ओके मग अनन्याचा टर्न आला आणि मग गिरीश तिला प्रश्न विचारत होता तर त्यांनी पण तिला प्रश्न विचारले पण शी वॉज नॉट स्टॉपिंग ती म्हणली डॅड अजून विचार ना अजून विचार ना तर तिला तो एक्सपेक्टेड होता की जसं तू अश्नीला विचारलास तसं मला पण विचार मग तो म्हणला ओके अनन्या डू यू हॅव अ बॉयफ्रेंड नो डॅड आय डोंट हॅव आय वॉन्ट वन <laughs> <it> was, <laughs> हा, तर ती हिंट होती, होती बरेचसे आणि ते दिसत होतं की नाही का ते लग्नाचे व्हिडिओज बघणं शाहरुख खानचे सगळे ते <laughs> लग्नाचे ऋतिक रोशनचे <laughs> लग्नामध्ये डान्स वगैरे ते सगळं हवंय तसं मग आम्ही ती अशी बोलायला लागलो की तुला माहिती आहे का की दिस इज नॉट द फोर डे पार्टी लाईफ इज बियॉन्ड दॅट यू विल गो टू दॅट अदर पर्सन मग तू मला सोडून राहशील का हो oh, मी आत्ता पण राहतेस ना म्हणे एकटी तसं म्हणजे प्रत्येक प्रश्नाला उत्तर होतं बरं अँड देन आय सेट की लग्न म्हणजे ठीक आहे तो एक म्हणजे दॅट इज द चॅनल थ्रू विच यू अचीव्ह समथिंग कॉल्ड कंपॅनियनशिप तर मला आम्हाला एक नक्की कळलं की तिला कंपॅनियनशिपची गरज आहे म्हणजे शी इज लुकिंग फॉरवर्ड टू इट मग वी वर ऍक्च्युली रेडी फॉर एनिथिंग दॅट विल गिव्हर द म्हणजे तिला त्याच्याबरोबर राहून त्याच्याबरोबर सगळं शेअर करणं हे सगळं करतायत लग्न लिव्ह इन वगैरे सगळं सगळं काही इज ओके okay. मी तिला डेट पण करायला पाठवलं मुलांबरोबर अँड आय टेल यू माझा जा सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स त्या डेट वरती वाढला ओके सो मी तिला सोडलं आणि मग आम्ही एक पंचेचाळीस मिनिट मला वाटलं काय एक दहा पंधरा मिनिटात संपेल सो आय वॉज समवेअर अलॉंग पंचेचाळीस मिनिट झाली एक तास झाला अजूनही गप्पा मारतायत दोघे जण बरं ठीक आहे काय का नाही 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 पुण्यामध्येच तर म्हणलं जेवणाबद्दल नॉन व्हेज व्हेज असंच काहीतरी गप्पा का असतील पिझ्झा बर्गर वॉट एक्स्ट्रा मी तिला गाडीमध्ये घेतलं आणि काय काय बोललीस तू अँड आय डोंट वॉन्ट टू रिलीज द डिटेल्स बट इट हॅड एव्हरी एलिमेंट ऑफ हाऊ ए नॉर्मल कपल विल डेट ओके की आपण लग्न करणार आहोत का की तुला तुला करायचं तु, आहे तु, का

म्हणजे मला एकंदर ही जर्नी ऐकताना ना खरंच असं वाटतंय की हा विचार केवळ त्यांनी अनन्याच्या बाबतीत केला असा नाही हा प्रत्येक आप पेरेंटनी आपल्या yeah. मुलांच्या बाबतीत करायला पाहिजे म्हणजे ते आपण म्हणूयात ना ते आपल्यावरती डिपेंडंट राहणार नाही आणि ते स्वतः शोधतील स्वतः प्रयत्न करतील आणि स्वतः घडतील प्रत्येक वेळेस आपण पडलो की आई बाबा उचलायला येतात ना तर हा विचार काळजी मला असं वाटतं कुठेतरी मुलांचं नुकसान करते हे ना सी एव्हरीथिंग इन बॅलन्स आय बिलीव्ह यु नो आणि अति काळजी येस डेफिनेटली आणि सी फंडामेंटली ना मी डॉक्टर आहे मी सायन्सचा हात कधीच सोडत नाही आय डू एव्हरीथिंग दॅट इज म्हणजे सायंटिफिक आहे ते मुलं बेसिकली वी आर ह्युमन बीइंग्स वी हॅव सर्टन ट्रेट्स वी हॅव सर्टन एलिमेंट्स इन जे राहतात वेदर ऑर नॉट वी आर ऑन स्पेशल नीड्स ऑर नॉट ओके तर माझी ही सगळी मुलं जी स्पेशल नीड्सवरती आहेत ना ते फंडामेंटली फर्स्ट ह्युमन बीइंग्ज आहेत तर त्यांनी क्युरियस राहणं त्यांनी एक्सप्लोअर करणं त्यांनी चुका करणं त्यांनी इनिशिएट करणं त्यांनी ग्रो करणं हे सगळे ह्युमन बिंग्सचे ट्रेट्स आहेत त्याच्याशिवाय आपण ह्युमन बीइंग्स बनू शकत नाही वॉट इज माय यूज वे व्हाय आय ऑन दिस अर्थ मी कोणासाठी युजफुल आहे मी स्वतः माझ्या शरीराने काय काय करू शकतो हे सगळे इसेन्शियल एलिमेंट्स आहेत इमॅजिन वेन यू हॅव समबडी इज लिव्हिंग युअर लाईफ मग तुम्हाला हे सगळे जे फंडामेंटल्स आहेत ते एक्सपिरियन्स नाही करता येणार आणि मग तुम्ही ॲज अ ह्युमन बिंग वाढाल बट व्हेरी सून द फ्रस्ट्रेशन विल सेट इन बिकॉज यू आर नॉट एबल टू डू वॉट नॅचरली ऑर सपोज टू टू त्यामुळे मुलांना पडू देत त्यांना एक्सपिरियन्स घेऊ देत त्यांना चुकू देत त्यांना कळू देत की असं केलं तर असं चुकतं हे केलं तर मस्त मजा येते एव्हरीथिंग यु नो वी शुड ऍज अ पेरेंट्स ना वी शूड स्टॉप लिव्हिंग फॉर देअर लाईफ हा काळजी घेणं जरुरी आहे बट नॉट लिव्ह अति काळजी ओके मॅम मला तुमच्याकडे हे जाणून घ्यायचं आहे अनन्यासाठी वर संशोधन जेव्हा सुरू झालं पहिली डेट तर तुम्ही एक्सपिरियन्स केली मग त्यानंतर तिच्यासाठी राईट कॅन्डिडेट शोधण्याचा जो प्रवास होता त्याबद्दल काय सांगाल प्रवासच नाही घडवू दिला करून <laughs> टाकल <तो तो> <laughs> प्रवास नाही अरेंज मॅरेज वाजल ला पण आता होईल या राईट तर जेव्हा मला वाटलं की हा आता म्हणजे आता आपण मुलं शोधायला पाहिजेत माझं माझा काय विचार होता की मी जेव्हा हे क्वेस्ट सुरू करेल किंवा mm. मी शोधायला सुरू करेल तीन दोन तीन वर्ष लागतील फॅमिलीज भेटतील mm. कोणाबरोबर तरी जमेल कोणाबरोबर पटेल नाही पटेल देन मूव ऑन टू नेक्स्ट वन कोणाचं तरी हे आवडेल नाही पटेल असं करून इट विल टेक टू थ्री इयर्स टू कमीत कमी टू फाईन द जेव्हा तुम्ही तिच्यासाठी वर संशोधन सुरू करायचा विचार केला तर ती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अगदी आपल्या नॉर्मल ह्युमन बिंग प्रमाणे करत होते मग तिच्यासाठी तुम्ही तिच्यासारखाच विघ्नेश जो आहे त्याची निवड केली या मागचं कारण काय हा तो डिस्कशन होते की अनन्या जर नॉर्मल सारखं वागती येत आपण तिच्यासाठी नॉर्मल सुद्धा मुलगा बघूयात वगैरे पण नंतर आमच्या लक्षात आलं की अनन्या जशी आहे तशी ती कायमस्वरूपी राहणार आहे कारण का तर इट्स नॉट अबाउट अनन्या इट्स अबाउट द डाऊन सिंड्रोम कॅरेक्टरिस्टिक्स डाऊन सिंड्रोमची मुलं जगभरात ते खूप प्रेमळ आहेत ते त्यांना काहीही छक्के पण कळत नाही त्यांना व्हाईट आणि ब्लॅक त्यांच्यासाठी डिस्टिंक्ट आहे एकदम ओके ग्रे एरियाज त्यांना कळत नाहीत तर मला हवं होतं की तिला कोणीतरी दुखू नये ना hmm. म्हणजे hmm. नॉर्मल लोक ना फार लवकर कदाचित इच वन ऑफ अस नॉर्मल प्रेझेंट इयर आपल्याला ना, ना क्वेस्ट पुढची hmm. म्हणजे हे छान मिळालं याच्यापेक्षा अजून छान याच्यापेक्षा hmm. अजून छान कदाचित काही वर्षांत त्याला वाटेल की अनन्यामध्ये लिमिटेशन आहेत hmm. मला छान पाहिजे होतं काहीतरी मग ग्रेट नको करायचं मग 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 माझ्या माझी मुलगी हर्ट होईल असं मला नको होतं परंतु डाऊन सिंड्रोम हा अनकंडिशनली प्रेम करतो हे मला माहिती होतं म्हणून म्हणलं की अनन्यासाठी डाऊन सिंड्रोमस बॉय जशी ही त्याला अनकंडिशनली आयुष्यभर प्रेम करणार आहे तसंच तिच्यावर प्रेम करणार आहे आणि तिच्या बरोबर असणारा जोडीदार मला हवाय आणि आपण जोडी हा शब्दच नेहमी बघतो ना मी बोलले पण आहे की सारखा असला तर खूप छान जमतं छान पटत छान आणि uh, म्हणूनच मला नंतर आफ्टर लाईक like, वेन वी डिस्कस्ड इन द फॅमिली वी डिसाइडेड की नाही आम्हाला डाऊन सिंड्रोमच मुलगा हवा आहे म्हणून right. आणि डाऊन सिंड्रोमचंच कॅन्डिडेट पाहिजे हे आम्ही इथपर्यंत uh, शुअर होतो की आम्ही इवन अश्नीला पण विचारलं की अश्नी हाऊ वट मॅरिंग अ डाऊन सिंड्रोम बॉय अँड शी डी नॉट रिस्पॉन्ड ती त्यावेळेस तिने काय बोलली नाही नंतर माझ्याकडे आली मला म्हणते आई सिम्पली ब्युटिफुल आयडिया इझेंटेड म्हणे बघ ना कंटिन्युअस दिवसातून मला शंभर वेळा आय लव्ह यू म्हणेल त्याच्यानंतर फक्त माझ्यावरतीच <laughs> प्रेम करेल दिवसभर मला येऊन कुची करणार सगळं माझ्यासाठी करणार आणि जसं अनन्याने मला प्रेम दिलं आहे फॉर द लास्ट ट्वेंटी टू इयर्स इमॅजिन आय विल शेअर द सेम बॉन्ड विथ दॅट काइंड ऑफ अ पर्सन मला म्हणते आई तयार आहे नो इन्फिडेलिटी

ओके okay, सो so, uh, अश्नी पण बघत होती की uh, कोणी तिच्या बरोबरीचं डाऊन सिंड्रोम फॅमिलीज वगैरे असेल मी पण एकदा असंच फेसबुकवरती uh, टाकलं आता काय ना की uh, माझ्याकडे काही प्लॅटफॉर्म नव्हता दुसरा की हे कुठे शोधावं आणि कसं शोधावं यु नो सो डाऊन सेंड्रोमचे ग्रुप्स आहेत छोटी मोठी मुलं वगैरे सगळी आहेत पण या so, म्हणजे या uh, कॉन्टॅक्ट ने कोणी विचार करत नव्हता राईट तर ते कसं अप्रोच करायचं दॅट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग फॉर मी एकदा ना रात्री मला असं वाटतं साडे अकराला मी आणि माझी आई असंच बसलो होतो आणि कुठून मला असं वाटलं म्हटलं मी पु टाकते टाकते ओके अँड आय इट ऑन द पुलो त्याच्यानंतर पाच दिवस मी कमेंट्स आणि ते लाइक्स बघत होते इट वॉज काय टाकले तिथे मोस्ट हा म्हणजे मी माझ्या मुलीसाठी मुलगा शोधती आहे आणि तिला डाऊन सिंड्रोम आहे आणि तिचा एक फोटो पाठवलेला की तिला डाऊन सारखा काही आहे आणि आय एम लुकिंग फॉर कॅन्डिडेट्स अँड आय एम ट्राईंग टू यु नो गेट हर मॅरिड अँड स्टफ द रिस्पॉन्स वॉज ओव्हरवेल्मिंग एव्हरी इन पुणे ऑलमोस्ट न्यू दॅट दिस इज वॉज अनन्या अँड दॅट वी आर थिंकिंग त्याच्यानंतर मला इतके मेसेजेस आले की ऑफ द डाउन सिंड्रोम पेरेंट्स की तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचला वी हॅव डाउन सिन्ड्रोम चिल्ड्रन अस हाऊ वॉट मेड यू थिंक अबाउट दिस सो मग तिथून मग म्हणलं फेसबुक लुक्स लाइक अ गुड प्लॅटफॉर्म राईट सो देन आय माझ्या ओळखीच्या एक मॅडम आहेत त्यांना मी सांगितलं की फेसबुक तुम्ही डाऊन सिंड्रोमचा असं काही ग्रुप आहे का जिथे यु नो मॅरेज मॅट्रिमोनीबद्दल काहीतरी बोललं जातं तर त्या म्हणाल्या नाही असं पण आपण एक चॅट ग्रुप सुरू करूयात तर त्या चॅट ग्रुपवरती विघ्नेशची बहिणीने मेसेज टाकलेला की uh, माझा भाऊ विघ्नेश आणि दुबईमध्ये काम करतो वगैरे मग मी तिला मेसेज केला आणि मग ती म्हणली की यासाठी वी आर ऑल्सो लुकिंग फॉर अलायन्स बट आय एम इन सिस्टर तुम्ही माझ्या आईशी बोला <laughs> आणि मग झालं मग मी वीनाला मेसेज केला व्हॉट्सअप मेसेज केला तिने लगेच रिस्पॉन्ड केला मग आम्ही पहिल्यांदा तिने विघ्नेशचा फोटो टाकला मी अनन्याचा टाकला ओके मग आमच्या दोघींना पण एकमेकांचे फोटो फारच आवडले मग देन वी की आपण झूम करूया दॅट इज हा वी

नंतरच्या गोष्टी नंतर चमकल्या पण म्हणजे इथे पत्रिका हीच होती की दोघांच्या मध्ये जी गोष्ट कॉमन आहे आणि ती त्यांची युएसपी पण आहे आणि ती त्यांची स्ट्रेंथ पण आहे येस ती त्यांची स्ट्रेंथ आहे अन्याला आवडण्याच्या आधी आम्हीच इतके प्रेमात पडत होतो त्याच्या की विचारूच नकोस म्हणजे ही इज ही ऑफ अ पर्सन म्हणजे एक एक मेसेज जसं तुम्ही फोटो बघितला तुम्हाला किती वाटतं ना त्याचा फेसबुकवरती जेव्हा मेसेज यायचा ना तो ही कॉल्स मी आई